माझं नाव सचिन कोळे, टाटा कमिन्स लिमिटेड तीनमध्ये आता मी काम करतो आहे. तर मी गेले 10 वर्ष ATP डिपार्टमेंटमध्ये सिम्युलेटेशन पेन यामध्ये वर्किंग करत होतो. आता मला नवीन डिपार्टमेंट चेंज झाल्यामुळे मला मटेरियल डिपार्टमेंटमध्ये रिक्वायरमेंट होते, तिथं मी आता वर्क करत आहे. तर आता मला PIV लायसन वगैरेची मला आवश्यकता होती. व PIV म्हणजे काय असतं, टू ट्रक, BOP नाही का, ह्याच्याबद्दल काही मला एवढी इन्फॉर्मेशन नव्हती. आजपर्यंत मला त्याची गरज पण लागली नव्हती. आत्ता PIV ट्रेनिंग हे आम्हाला कंपनीने अटेंड करून दिलं. त्याच्यामध्ये चाच्याने आम्हाला हे गेले 3 दिवस ट्रेनिंग अटेंड करून घेतलं. तर या ट्रेनिंगमध्ये चाच्यांनी आम्हाला खूप काही अशा इन्फॉर्मेशन दिल्या की टू ट्रक कसे चालवायचे, PIV स्ट्रायकर कसे यूज करायचे, सेफ्टीमध्ये कसं काय वर्क करायचं, हे करायचं, हे केलं. आणि या ट्रेनिंगमध्ये आजपर्यंत मी गेली 10 वर्षामध्ये हे फर्स्ट टाईम असं ट्रेनिंग आहे की ज्याच्यामध्ये जे सरांनी जे त्यांचा जो एक व्ह्यू होता की मुलांना कशा प्रकारे सांगण्यात यावं. आता सरांनी एक एक्झाम्पल दिलं होतं की चॉकलेट देऊन मुलांच्याकडनं प्रश्न ऐकून घेणे, त्याच्यामुळे मुलं काय होते कॉन्ट्रीब्युशन करून त्या प्रश्नांकडे उत्तर देत होते किंवा ते प्रश्न विचारत होते. आणि हा जो तो तुम्ही जो एक व्ह्यू काढला होता ना, जी चॉकलेट देऊन मुलांना प्रश्न करणे, आनंद राहणे, त्याच्यामुळे काय होतं, या ट्रेनिंगमध्ये 1 दिवस ट्रेनिंग चालायचं, त्या दिवस ट्रेनिंगमध्ये कुणाला झोपही आले नाही आहे, काही आले नाही. त्यामुळे त्या आशेने एकदम मस्तमध्ये हे ट्रेनिंग झालेलं आहे. हा माझा आयुष्यातला फर्स्ट टाईम असं ट्रेनिंग आहे की मी आजपर्यंत ह्याच्यामध्ये कधी झोपलो पण नाही आहे. कारण ह्याच्या अगोदरचे जे ट्रेनिंग होत होते, जेवण करून आल्यानंतर माणसाला थोडं दुलके वगैरे लागायची AC रूम असल्यामुळं, पण या ट्रेनिंगमुळे मस्तमध्ये मनोगत सरांनी पण व्यवस्थित सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन करून, सगळ्यांना प्रश्न विचारून, कोणालाही असं हे न करता मला आजपर्यंत हे ट्रेनिंग खूप आवडलं. PIV ट्रेनिंग आणि ह्याच्याबद्दल खूप काही शिकण्यास मिळालं, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि सरांचाही मनोगत करतो. आणि त्यांच्याबद्दल जे सहकार्य आले होते, त्यांचे मित्र, त्यांचाही मनापासून आभार मानतो.